नमस्ते, मैं छोले मसाला बनवते त्यासाठी लागणार साहित्य दाखवते। छोले मसाल्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते। एक चमचे शाही जिरा आहे, एक चमचे कसुरी मेथी आहे, एक चमचे हळदी पावडर आहे, एक चमचे आमचूर पावडर आहे, एक चमचे सफेद तीळ आहे, हे दीड चमचा काळं मीठ आहे, हे दोन चमचे काली मिरी आहे, हे दोन चमचे जिरा आहे आणि चार चमचे धने आहेत। या अर्धा जायफळ घेतलंय, दोन सुंठीचे तुकडे घेतले, हे तीन काली वेलची घेतले, हे पाच तुकडे दालचिनीचे आहे। हे मी छोटे छोटे तुकडे घ्या चालित आहे, हे मोठे आहे ना, तुम्ही पाच तुकडे घ्यायचे, असे एक एक इंचाचे असतात ना, तेवढे पाच घ्यायचे। हे सहा हिरवी वेलची घेतली आहे, आठ तेजपत्त्याची पानं घेतली आहे, ही लवंगी मिरची आहे आठ आणि लवंग आहे दहा। आता मी हे सर्व मसाले आहेत ना, जेवढे भाजायचे आहेत ना तेवढे मी तुम्हाला भाजून दाखवते आणि मिक्सरला वाटून पावडर करून दाखवते। दिल पण आमची मसाला बनवायला आली आहे माझ्या बरोबर आणि बॅगेत झोपली आहे। गॅस पेटवलाय आणि पॅन ठेवलं। आता याच्यामध्ये आहे ना हे सर्व जाड जाड मसाले आहेत ना, ते भाजून घेते। दालचिनी टाकली, वेलची, काली वेलची, लवंग, आता याच्यामध्ये सुंठ बारीक चेचून घेतली आहे, मिरची, तेजपत्त्याची पानं, मिरचीचे असे पेटं काढून घ्यायचे। हे मसाले सर्व भाजले आहे, आता दुसरे भाजते। आता याच्यामध्ये काली मिरी टाकते, धने, जिरं, शाही जिरा आणि तीळ। हे पण चांगले आहे ना, खुशबू येईपर्यंत भाजायचे। आता याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे, पण थोडे हे भाजून घेते त्याच्यानंतर टाकते। आणि मसाले आहे ना चांगले भाजले ना की वाटतात पण चांगले, फक्त करपवायचे नाही, मीडियम गॅस करायचा आणि मंद आचेवर भाजायचे मसाले। कोणते पण मसाले तुम्ही भाजले ना तर मंद आचेवरच भाजायचे आणि चांगले ढवळत राहायचे। आता याच्यामध्ये कसुरी मेथी टाकते। आता मस्त भाजले बघा, आता गॅस बंद करते आणि थंड करून आहे ना तुम्हाला मिक्सरला वाटून दाखवते। मसाले थंड झाले, आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि बारीक वाटते। मस्त बारीक पावडर झाले आहे। आता याच्यामध्ये आहे ना हे सर्व मिक्स करते। हे काळं मीठ आहे, आमचूर पावडर आणि हळद, हे सर्व मिक्स करून आहे ना परत एकदा फिरवून द्यायचं चांगलं। एकदम छोले मसाला एकदम छान झालाय आणि मस्त पावडर पण बनलाय, कलर पण छान आलाय, खुशबू पण चांगली येतो आहे, एकदम छान झालाय। आता तुम्हाला मी काढून दाखवते।